कोगनोळी येथे 45 लाख रुपयांच्या निधीतून पानंद रस्ता कामाचा शुभारंभ. निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी येथे 45 लाख रुपयांच्या ग्रामपंचायत अनुदानातून पानंद रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते पूजन करून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले, राष्ट्रीय रोजगार हमीमधून ग्रामपंचायतीस मिळालेल्या फंडातून गावातील सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून त्यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या सर्व पानंद रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. येत्या काही दिवसात या पानंद रस्त्याचेही काम पूर्ण होईल. तसेच गटारी दुरुस्ती व कचरा काढण्याच्या कामांनाही सुरुवात करण्यात आलेली आहे. विकास काम करत असताना सर्वांना एकसंघ करून या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत कार्य करत असून अजून कोणत्याही दुसऱ्या पानंद रस्त्या करावायच्या असल्यास तर ग्रामस्थांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याची नोंद करून द्याव्यात. त्याही पानंद रस्त्याची कामे आम्ही पूर्ण करून देऊ असे ते म्हणाले. पण पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या कोगनोळी गावातील ढेपण पानंद या पानंद रस्त्याचं कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्या कोगनोळी ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या जवळजवळ सर्वच पानंद रस्त्यांचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 45 लाखाच्या पानंद रस्त्यांचं काम आपल्या गावामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये गावातील सर्वच गटरी त्याचबरोबर इतर राहिलेले जे पानंद रस्ते आहेत त्यांचंसुद्धा काम हाती घेण्याचं त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ठराव झालेला आहे. आतापर्यंत आज ढेपण पानन, तेली पानन, ढोबळे पानन, त्याच्यानंतर धरणाशेताकडची पानन आणि लक्ष्मी पानन, मानव जगताप पानन, हनबरवाडीच्या हनबरवाडी व्याप्तीत येणाऱ्या पानंद रस्ते, गणेशनगरचे पानन, अशा बऱ्याचशा पानंद रस्त्यांचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्यातलं जवळजवळ 70% काम या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. आणि माझी या ठिकाणी गावातील सर्व शेतकरी वर्गाला या ठिकाणी विनंती आहे, त्यांच्या शेताकडे जाणारा कुठलाही म्हणजे शेती रस्त्यातला जर पानंद रस्ता राहिला असेल तर त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा आणि त्या रस्त्याचं कामसुद्धा ग्रामपंचायतीमधून आपल्या या गावातील येणाऱ्या सर्वच पानंद रस्त्यांचं काम या ठिकाणी पूर्ण करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. आणि भविष्यकाळामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वच ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन जसं आता हे काम सुरू आहे, भविष्यकाळामध्येही सर्व या आपल्या गावातील सर्व विकास कामांना प्राधान्य देण्याचं काम आम्ही या ठिकाणी निश्चित करू. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तात्यासु कागले, दिलीप पाटील, धनंजय पाटील, पूनम डांगरे, आप्पासाहेब खोत, संजय पाटील, बाळासु कागले, अनिल चौगुले, केशव पाटील, रामदास गाडेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.